पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. देश सध्या कठीण परिस्थितीतून जातोय, त्यामुळे न्यायालयातील याचिकांमुळे परिस्थिती आणखी बिघडायला नको, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नोंदविले निरीक्षण. राजधानी दिल्लीत आगीचे सत्र सुरूच, प्रिंटिंग प्रेस नंतर ESIC रुग्णालयात भीषण आग. निर्भया प्रकरणातील आरोपींनी जीव वाचवण्यासाठी केली अंतिम याचिका दाखल, आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करण्यास न्यायालयाने दिला होता 14 दिवसांचा अवधी. भारताने इराण आणि अमेरिकेमध्ये शांततेसाठी पुढाकार घ्यावा, इराणचे राजदूत अली चेनेगे यांचा भारताकडे प्रस्ताव. बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ रॉकेट हल्ला, कोणतीही जीवितहानी नसल्याची इराकची माहिती. मोदी सरकारने आणलेला हा कायदा देशाचे तुकडे करणारा आहे, मात्र आम्ही हे होऊ देणार नाही, CAA आणि NRC विरोधात यशवंत सिन्हा यांचा सरकारला इशारा. CAA आणि NRC विरोधात यशवंत सिन्हासह शत्रुघ्न सिन्हा यांची गांधी शांती यात्रा सुरू, यात्रेत पहिल्यांदाच शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर आले एकत्र. अडचणींवर मात करत आम्ही सरकार स्थापन केले आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते, सध्या त्यांना समुपदेशनाची गरज, शिवसेनेची सामनातून भाजपवर खोचक टीका. आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री. मराठ्यांची शौर्यगाथा सर्वांना कळावी म्हणून राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.